तर मित्रांनो आज जे काही तलाठी तिला पेपर झाले आपल्यापर्यंत बघा जसे प्रश्न आलेत मी तसे तुमच्यासमोर सांगत असतो याच्यामध्ये जर काही कमी जास्त असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि जर तुमचा पेपर झाला असेल तर तुमचा जे काही प्रश्न असतील ते मला तुम्ही पाठवा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आपला व्हॉट्सअप नंबर आहे तुम्हाला याची पी डी एफ लागत असेल तर मला तुम्ही मेसेज करा मी याची पीडीएफ पाठवून देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपलं टेलिग्राम ग्रुप आहे किंवा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही नक्की जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला याची पी मी टाकून तुम्म देईल पूर्णपणे बघा आणि मला तुम्ही मेसेज नक्की करा तुमचा पेपर झाला असेल किंवा कधी पेपर आहे मला तुम्ही व्हॉट्सअपला सांगा त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला नोट्स देऊन टाकेल आपल्याकडे बघा आर टी आयच्या सुद्धा नोट्स आहेत म्हणजे जे काही माहितीचा अधिकार असेल महत्त्वाचे पुस्तक लेखकं असतील हे सगळं बघा आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे तर पहिला प्रश्न बघा डेव्हलपमेंट ऑफ जिनोटाईप पेनोटाईप असा एक प्रश्न आला होता बघा त्याचं बघा जे काही जनक असतील किंवा याचे जे काही लेखक असतील किंवा या संदर्भात व्यक्ती बघा विल्सन जॉन्सन बघा आर्धोरा प्रश्न नेमका काय आपल्याला काही समजलं नाही पुढचा प्रश्न आहे बघा जागतिक बँकेने दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या राज्याला पूर परिस्थितीसाठी आर्थिक मदत केली होती तर बघा आसाम राज्याला केली होती जागतिक बँक बघा ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी देशांना बघा आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि गरिबी कमी करण्यासाठी अर्ज अनुदान आणि तांत्रिक सहाय्य पुरवते वर्ल्ड बँकेची स्थापना एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी स्थित आहे सगळे पॉईंट महत्वाचे आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण छत्तीसाव्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने किती पदकं जिंकले तर या ठिकाणी एकशे चाळीस पदकं जिंकले आहेत आणि हे जे काही छत्तीसाव्या राष्ट्रीय खेळ स्पर्धा आहेत याचं आयोजन बघा गुजरात राज्यामध्ये झालं होतं कुठं झालं होतं बघा गुजरात राज्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं लक्षात ठेवायचं गुजरात आणि मित्रांनो जे काही चालू घडामोडी असतील बघा ह्या सगळ्या चालू घडामोडी आपण आपल्या पी डी एफमध्ये कव्हर केले आहेत बघा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा घडामोडी त्याचबरोबर महत्त्वाचे पुरस्कार हे सगळं बघा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये कारण की मित्रांनो आता जर आपण पैशाकडे बघितलं तर बघा एक एक दोन दोन मार्काने बघा आपलं मिरिटमधून होकत असतो त्यामुळे तुम्हाला जर पी डी एफ लागत असेल तुम्हाला स्क्रीनवर स्क्रीनवर दिसतोय आणि जो नंबर सांगितला मी सुरुवातीला तोच आपला फोनपे आणि गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर तुम्ही मेसेज करा किंवा फोनपे गुगल पेला तुम्ही एकशे एकोणपन्नास रुपये पाठवा लगेच तुम्हाला बघा या ठिकाणी त्या एफ व्हॉट्सअपला सेंड केले जातील त्यामुळे आत्ता पाहिषेकडं बघायचं मित्रांनो कारण की आता टाइम कशाचा बघा रिव्हिजनचा आहे आणि योग्य डायरेक्शनने आपला अभ्यास होणं खूप गरजेचं आहे लक्षात ठेवा तर बघा छत्तीसाव्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला एकोणीसशे चाळीस पदकं मिळाले आहेत आणि याचं आयोजन बघा गुजरात राज्यामध्ये झालं होतं जन मी तर बघा जन माहिती अधिकारी हा कलम कोणता आहे तर बघा कलम पाच आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार नुसार बघा या ठिकाणी हे जन अधिकारी कलम चालवतो पुढचा प्रश्न आहे बघा रातांदळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतं तर जीवनसत्व हे लक्षात ठेवायचं आपल्याला रातांदळेपणा ड जीवनसत्व अभय होणारा रोग कोणता आहे तर मूर्दूस आहे बघा लक्षात ठेवा आता हे पाठ करून जा जीवनसत्व आणि त्या अभावामुळे होणारे रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे रोग त्याच्यानंतर क जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं बघा स्कर्वी होत असतो लक्षात ठेवा जीवनसत्व कोणते बघा अ ब क ड ई लक्षात ठेवा अ ब क ड ई हे काय बघा जीवनसत्व आहेत तर बघा कलम तेहतीस तर कलम तेहतीस बघा हे कलम सांगतं की बेकायदेशीर कृत्य घडले किंवा उदाहरणार्थ एखादी व्यक्ती एखाद्याला दगडाने मारते असं समजा एकाच ठिकाणी अनेक वेळा असं जर करते मग त्या व्यक्तीला तितकी शिक्षा वाहणार नाही बघा ज्यावेळेस हे काय बघा कलम तेहतीस संदर्भामध्ये या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे अरवली ग्रील अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ कुठं झाला टिकली गाव हरियाणा या ठिकाणी झाला बघा हा जो काही प्रोजेक्ट आहे हा वृक्षारोपण संदर्भामध्ये यामुळे बघा जैवविधता वाढणार आहे तसेच वातावरणामध्ये सुधारणा सुद्धा होणार आहे आणि मातीचं उत्पादन जे काही क्षमता असते बघा मातीची सुपीकता ही सुद्धा या ठिकाणी वाढली जाणार आहे आणि हे पर्यावरणासाठी सुद्धा जबरदस्त याचा फायदा असणार आहे पुढचा बघा योजनावरती प्रश्न योजना, योजना सुद्धा आपण त्या ठिकाणी कव्हर केल्या आपल्या पी डी मध्ये नेथना विमा योजना तेलंगणा राज्यासाठी कशासाठी तर जे बघा जे काही विणकर आहेत बघा त्यांसाठी बघा कोणती नेत विमा योजना तेलंगणा राज्य सरकारने बघा जे काही विणकर असतील ती विणकरांसाठी विमा योजना चालू केली यामध्ये यंत्रमाग यंत्रमाग विणकरांसाठी विमा संरक्षण विस्तारित करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली यावेळी बघा अंतर्गत विणकरांसाठी पाच लाख रुपये लक्षात ठेवा पाच लाख रुपयाचा या ठिकाणी विम्याचा संरक्षणामध्ये वाढ करण्याचं ठरवलं आहे लक्षात ठेवा पाच लाखापर्यंत या ठिकाणी विमा मिळणार आहे पुढचं बघा पुस्तक आणि लेखक बघा पुस्तक आणि लेखकावर या ठिकाणी भरपूर भर, भर दिलेला आहे त्यामुळे याची पी डी एफ मी तुम्हाला पाठवून देईन मला मेसेज करा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्नला त्याची मी तुम्हाला देईन पाठवून तर बघा अनहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लेखक कोण आहेत हे पुस्तक लिहिले बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणते पुस्तक लिहिले तर बघा द प्रॉब्लेम ऑफ रुपी द इव्हॉल्युशन ऑफ फायनान्स इन ब्रिटिश इंडिया फेडरेशन वर्सेस फ्रीडम त्यानंतर पाकिस्तान और द पार्टिशियन ऑफ इंडिया हे सुद्धा पुस्तक कोणाचं आहे बाबासाहेब आंबेडकर यांचं बघा हु वेअर द शुद्राज त्याचबरोबर बुद्ध अँड हिज धम्म हे सुद्धा पुस्तक कोणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण राजस्थानमधील काय प्रश्न आहे बघा राजस्थानमधील सार्वजनिक परीक्षा अधिनियम ह्याला राज्यपालांनी कधी संमती दिली तर बघा एप्रिल दोन हजार बावीसमध्ये दिली आहे आपल्याकडे बघा दोन हजार तेवीसचं सुद्धा करंट अफेर आहे त्यामध्ये सुद्धा प्रश्न येत आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा दुसरे इंग्रज शीख युद्ध या ठिकाणी बघा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे एकोणपन्नास दरम्यान हे युद्ध बघा इंग्रजांनी पंजाबवर पूर्ण नियंत्रण मिळवस मिळवण्यासाठी बघा या ठिकाणी लढवलं होतं लक्षात ठेवा लढवलं होतं त्यानंतर पुस्तक लेखकवरती बघा चैतन्य गाथा कोणाचं हे बघा पुस्तक हे सेनापती बापट यांचं लक्षात ठेवा चैतन्य गाथा कोणाचं आहे सेनापती बापट आरोग्य मैत्री तर बघा आरोग्य मैत्री कशा संदर्भामध्ये तर संकटकाळी इतर देशांना मदत ही एक योजना संदर्भात आहे त्याच्यानंतर बघा हिजाब निर्णय ज्यावेळेस दिला त्यावेळेस नाही दिसकून होते जस्टिस हेमंत गुप्ता लक्षात ठेवा जस्टिस हेमंत गुप्ता मेंढलिवच्या कार्याचा जो काही पुनर्शोध आहे हा सण एकोणीसशे मध्ये असं वाटतं मला लागला मेंढलिवच्या कार्याचा पुनर्शोध नेमकं प्रश्न कसे आपल्याला सम म्हणजे या ठिकाणी जेवढं दिलं तेवढं सांगतो मी जर काही चुकलं असेल मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा आणि जर तुम्हाला कोणते प्रश्न माहीत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्याला बघा या ठिकाणी आपल्या नंबरला पाठवू शकता पुढची कादंबरी विचारली होती बघा युगांधर कादंबरी ही कादंबरी बघा शिवाजी सावंत यांची त्याच्यानंतर महानायक कादंबरी कोणाची आहे विश्वास पाटील यांची बघा महानायक कादंबरी मी सावित्री ज्योतिराव ही कोणाचं आहे बघा पुस्तक कविता मुरुमकर तर बघा हे पुस्तक कोणाचं आहे मी सावित्री ज्योतिराव कविता मुरुमकर यांचं हे पुस्तक आहे बैलला समानार्थी शब्द आला होता तर बैलला समानार्थी शब्द काय बघा कपिल तर या ठिकाणी बघा बैलला समानार्थी शब्द कोण कोणते आहेत ऋषभे पोळ खोंडे लक्षात ठेवायचं ऋषभ पोळ खोंड हे आहे लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो बघा तिसरा असा प्रश्न आला पी मध्ये काय येणार नाही ऑप्शन प्रिंटर त्याच्यानंतर बघा एल सी मेमरी ओ तर बघा या ठिकाणी त्याच्यानंतर समानार्थी बघा आलं होतं स्नान ऑप्शन आगंड स्न आई पुस्तक कोणाचं आहे सर्वांना माहिती बघा श्यामच्या आई पुस्तक कोणाचं आहे साने गुरुजी यांचे कादंबरीवर बघा डायरेक्ट तीन प्रश्न आले ते म्हणजे सहा मार्क डायरेक्ट या ठिकाणं म्हणून कादंबरीमधून राहिलेत कोणत्या राज्यामध्ये आदिवासी जमात जास्त आहे त्या या ठिकाणी जर आपण बघा आदिवासी जमातीचा विचार केला तर सहाशे पंचाळीस पेक्षा जास्त भिन्न जमाती आहेत भारतातील सर्वात जास्त जमाती बागा मध्य प्रदेशामध्ये असून त्याच्यानंतर बिहारमध्ये दिल्ली पोंडिचेरी हरियाणा चंदीगड आणि पंजाब ही राज्य असे आहेत ज्या ठिकाणी आदिवासी जमाती आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि मित्रांनो आदिवासी लोकसंख्ये ही दहा कोटी आहे म्हणजे भारताचे आठ पॉईंट सहा टक्के लक्षात ठेवायचं आहे आठ राज्य त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी ओबीसी जमातीबद्दल प्रश्न आला होता ऍक्टिव्ह पॅसिव व्हाईस लक्षात ठेवा ऍक्टिव्ह पॅसिव व्हाईसवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर बघा बनगरवाडी बनगरवाडीचे लेखक कोण आहेत तो तर व्यंकटेश माडोळकर लक्षात ठेवायचं आहे व्यंकटेश माडोळकर ही बनगरवाडीचे लेखक आहेत लक्षात ठेवा व्यंकटेश माडोळकर त्यानंतर आई प्रयोग सामास कावळखा म्हणी वाघ प्रचारावर प्रश्न आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो करंट अफेअर करंट अफेअरची पिढीएफ आपल्याकडे एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी राष्ट्रीय चालू घडामोडी सगळं आपण कवर केलेलं आहे आर टी आय ची सुद्धा पिढीएफ आहे मित्रांनो आपल्याकडं भारताचा भूगोलवर बघा या ठिकाणी एक प्रश्न आला होता विज्ञानाचे दोन प्रश्न आले होते इंग्लिश इझी होतं बघा मागच्या पेपरपेक्षा असं यांचं म्हणणं आहे क्वेश्चन पॅसिव्ह पेसिव्हाइज आर्टिकल एअर स्पेलिंग मॅथमध्ये बघा टक्केवारी व्याज त्याच्यानंतर काम काळ वेग पाणी टाकी पायपाने टाकीने नळ आणि टाकी नफा तोटाव दोन होते रिझिंग बघा इझी होतं त्यानंतर बघा पुढचं होतं मराठीचे सलग अकरा प्रचार असं यांचं म्हणणं आहे प्रयोग समास महानायक कादंबरीचे लेखक या ठिकाणी विचारले होते तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे कोण बघा विश्वास पाटील लक्षात ठेवा विश्वास पाटील यांचे महानाय ही महानायक ही कादंबरी लक्षात ठेवा आणि ही बघा सुभाषचंद्र बोस आधारित सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित बघा एक मराठी कादंबरी आहे ही कादंबरी बघा दोन हजार पाचमध्ये मध्ये राजहंस प्रकाशाने बघा जे काही प्रकाशाने त्यांनी प्रकाशित केली होती विश्वास पाटील यांची बघा समानार्थी विरोधार्थी शब्द सरांना माहिती या ठिकाणी इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर बघा पंचवेशन व्हाईस एरर समानार्थी विरोधार्थी स्पेलिंग करेक्ट करायची मॅथमध्ये नफातोटा चक्रवाढ चक्रव्याज हे सगळे प्रश्न होते बघा रेल्वेवर सुद्धा प्रश्न होते त्याचप्रकारे मित्रांनो बुद्धिबत्ता बघा सगळं फक्त अक्षर मालिका एरर आणि ऑड विनाकृत्य पण दोन या ठिकाणी प्रश्न आले होते लक्षात ठेवा सगळं सोपं येतं फक्त आपला तर मित्रांनो आज जो काही तलाठी भरतीचा पेपर झाला त्यावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते ते आपण या ठिकाणी पाहणार आहे तर बघा या ठिकाणी मराठी व्याकरणाचा जर विचार केला तर यामध्ये बघा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यावर हमकास प्रश्न विचारले जातात मित्रांनो याच्यावर आपण सेपरेट शेपरेट व्हिडिओ बनलेला आहे समानार्थी शब्द तुम्ही फक्त फावल्या वेळेमध्ये ऐकून टाका तुमचं या ठिकाणमधून मार्क पक्के होतील वाक्यातील अर्थ सांगायचा असा एक प्रश्न आला होता वाक्याचे प्रकार बघा एकदम सोपं सोपं आलं होतं उद्गारार्थी संकेतार्थी लक्षात ठेवा मराठी सोपं येतं प्रयोगवर बघा तीन प्रश्न पडले होते लक्षात ठेवा समासावर बघा तीन प्रश्न आले ते कादंबरी आणि लेखकवर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनलेला आहे सेपरेट तो सुद्धा पाहून घ्या त्यानंतर इंग्रजी व्याकरणाचा विचार केला मित्रांनो तर रर, या ठिकाणी बघा आर्टिकल्सवर प्रश्न आले होते कशावर आर्टिकल्स त्यानंतर स्पॉट द एरर अ क्वेश्चन टॅग यावर दोन प्रश्न होते आयडोफर्म आणि फैज यावर एक प्रश्न होते बघा त्याच्यानंतर मिस स्पेल्टवर म्हणजे या ठिकाणी मिस स्पेल्टवर दोन प्रश्न आले होते सिनोनॉम्स अँड अँटॉनॉम्सवर आले होते त्यानंतर विराम विराम चिन्हे पंचवे क्षण दोन ते तीन प्रश्न होते मित्रांनो प्रिपोजिशनवर पण दोन प्रश्न होते अशा प्रकारे बघा या ठिकाणी प्रश्न विचारले होते आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की ऑन करा आणि ज्यांचा कोणाचा पेपर मित्रांनो झाला असेल तर आपल्याला तुम्ही नक्की प्रश्न पाठवा आपला नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आपण लगेच त्याचा व्हिडिओ आपण लगेच अपलोड करू या नंबरला पाठवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम आणि जो काय आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचे लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही ते नक्की जॉईन करून घ्या पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी चालू घडामोडी आणि मित्रांनो चालू घडामोडी पाहिजे असेल तर आपण सगळ्या चालू घडामोडी बघा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी ठेवलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला पुस्तक आणि लेखक त्याच्यानंतर आर टी आयचा जो काय आपला माहितीचा अधिकारी त्यानंतर दोन हजार अकराची जनगणना सगळ्या पीडीएफ मध्ये आपण कव्हर केलेलं आहे ज्यांना कोण नाही पीडीएफ लागत असेल त्यांनी मला मेसेज करा मी स्क्रीनवर लावलेले आहे बघा जो नंबर आत्ता सांगितलेला त्यावर तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पाठवचे आहेत आणि त्याच व्हॉट्सअपला तुम्हाला ह्या पी मिळून जातील लवकर घ्या मित्रांनो कारण की आपल्याकडे जेवढे दिवस आहेत तेवढे मग जर आपले चांगले मार्क कवरत असेल तर काहीच हरकत नाही मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला आहेत ज्यांना लागत असतील त्यांनी लगेच लगेच घेऊनच टाका मित्रांनो केंद्र शासनाची एक अल्पसंख्याक विभागाची एक योजना आहे बघा त्यानुसार एक प्रश्न आला होता दो आ, दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार केरळमधील या ठिकाणी आपल्याला साक्षरता विचारली होती तर बघा पुरुषाची साक्षरता आहे शहाण्णव पॉईंट अकरा लक्षात ठेवा शहाण्णव पॉईंट अकरा टक्के आणि या ठिकाणी जर पाहिलं विज्ञानावर सुद्धा दोन ते तीन प्रश्न आलेते मित्रांनो विज्ञानावर सुद्धा दोन ते तीन प्रश्न आलेते हिमालय पर्वत श्रेणीवर प्रश्न विचारले होते तर बघा आत्ताच इस्रो इस्रोवर काहीतरी प्रश्न आला होता त्याच्यानंतर माहितीचा अधिकार कायदा हे सगळं आपल्याकडे एफ स्वरूपामध्ये दूधसागर धबधबा कोणत्या राज्यामध्ये तर दूधसागर धबधबा मित्रांनो हा गोवा राज्यामध्ये कोणत्या गोवा राज्य त्यानंतर कलमवर प्रश्न विचारले होते मित्रांनो कलम बघा व्यवस्थित पाठ करायचे आहेत आपल्याला ते कायम आपले लक्षात राहतील असे तुम्ही एक ट्रिक बनवायची आणि कलम लक्ष ठेवा मित्रांनो यावर हमखास प्रश्न येत असतोय गणित बुद्धिमत्तेवरती बघा बोट आणि प्राव तर्क आणि अनुमान गटात न बसणारा शब्द अक्षरमाला आणि संख्यामाला एबी सी डीवर बघा यावर यामध्ये प्रश्न भरपूर पडत आहेत ते हातचे मार्क आहेत याची प्रॅक्टिस करून जायची चांगली त्यानंतर सरळ व्याजवर प्रश्न येते कामकाळ वेळ यावर प्रश्न चिन्हांची मालिका घड्याळवर सुद्धा प्रश्न आले ते आज बघा पादावली नफा तोटा सरासरी आणि वैवारी आणि रेल्वेवर सुद्धा आज प्रश्न विचारले होते लक्षात ठेवा रेल्वेवर हे सगळे आप आपण फोटो बघा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रामला टाकणार आहे त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करा अभ्यासाने आपलं जे काय कॉम्फिडन्स आहे ना आपले जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते हलू द्यायचं नाही आपला अभ्यास चालू राहू द्यायचा तर मित्रांनो आपल्या सरांना माहिती आहे इंग्लिश हा विषय कोणत्या पण परीक्षेसाठी किती महत्वाचा आहे मित्रांनो तलाठी भरती वनरक्षक भरती जिल्हा परिषद भरती कंबाईनसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे इंग्लिश ग्रामर तर म्हणूनच बघा सरांनी आपल्यासाठी बघा इंग्लिश ग्रामरचा कोर्स या ठिकाणी लाँच केलेला आहे तशी कोर्सची फी बघा चारशे नव्याण्णव रुपयाला आहे चारशे नव्याण्णव रुपयाला कोर्स आहे बघा परंतु जर तुम्ही आत्ता हा कोर्स घेतला आणि जर तुम्ही कोर्स आत्ता घेतला तर फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी आपल्याला हा कोर्स मिळणार आहे किती दोनशे नव्याण्णव रुपयाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांच्या ॲपची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की हा कोर्स घेऊ शकता दोनशे नव्याण्णव रुपयाला कसा मिळणार आहे तर आपल्याला बघा जो काही आपला कुपन कोडे बघा सचिन सर हा यूज करायचा आहे त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे हा कोर्स मिळणार आहे बघा इंग्लिशमध्ये पूर्णपणे ग्रामर व्हॅकब्युलरी सगळे इंग्लिश ग्रामरची तयारी करून घेतली जाणार आहे आणि आपल्याला बघा पर्सनल गाईडसुद्धा सर करणार आहे तुम्ही बिंदास सरला कॉल मेसेज uh, करू शकता बघा या नंबरवरती आणि सगळी म्हणजे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही सर इतकं माझ्या शिकवतील हो तुम्हाला त्याचप्रकारे बघा सरांचं बुकसुद्धा आहे बघा सचिन जाधव सर स्वतः इष्टे आहेत बघा त्यांनी वेळातील वेळ काढून बघा हे बुक छापलेलं आहे ही बुक खूप महत्वाचं बघा यामध्ये ग्रामर हॅकबलरी सगळं काही आपल्यासाठी असणार आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे इंग्लिश आपलं सगळ्यांचं कच्चं असतं कारण आपण मरा मराठी मिडीयमचे आहेत त्या दृष्टिकोनातून सरांनी बुक छापलेले बघा हे संपूर्ण बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत लेवलच्या या ठिकाणी बघा आणि एकदम बघा एकदम लहान मुलांना सुद्धा समजेल असं या ठिकाणी बघा कशाप्रकारे या ठिकाणी करता एक वर्ष म्हणजे सगळं डायग्रामॅटिकली म्हणजे एकदम असं जबरदस्तपणे स्ट्रक्चर काढून सरांनी बघा या ठिकाणी बघा आपल्यासाठी बुक उपलब्ध केलेलं हे बुक तुम्ही आवश्यक घेतलं पाहिजे मित्रांनो तुम्ही नोकरीला जरी लागले तरी तुमची पोरं झाले तरी पोरांना सुद्धा एक इन इंग्लिशसाठी इतकं भारी बुक हे बघू बघा मित्रांनो आयोगाच्या आधारचे ज्या ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला असणार आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून प्रश्न या ठिकाणी व आपल्यासाठी उपलब्ध केली